नमस्कार मित्रांनो, मी उद्धव वाजे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबड, शैक्षणिक वर्ष 2000 ते 2002 ट्रेड फिटर। आम्हाला उत्कृष्ट शिक्षक वर्ग मिळाला। सर्वप्रथम मी आदरणीय देवीदासजी राठोड सर यांचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांनी हा प्लॅटफॉर्म तयार करून दिला। मी ट्रेनिंग इंडस्ट्रियल ट्रेनिंग घेतल्यानंतर अप्रेंटिस साठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध पुणे येथे अप्रेंटिस केली। त्यानंतर अप्रेंटिस मध्ये मला टेक्निकल अजून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या। ते शिक्षण मी अप्रेंटिस मध्ये घेतल्यानंतर काही दिवस मी जॉब केला, अनुभव मिळाला। त्यानंतर मी माझी एक कंपनी स्थापन केली सन 2007 मध्ये। त्या कंपनीचं नाव आहे जिनियस टूल्स। त्यानंतर मी परत दुसरी कंपनी एक स्थापन केली, तिचं नाव आहे डुराकट सीबीएनपीसीबी टूल्स। आता आमच्याकडं जवळपास 35 ते 40 लोक आहेत। यामध्ये सगळे टॅलेंट आणि प्रॉम्प्ट आहेत। कुणाचे बीई झालेलं आहे, कुणाचं एमई झालेलं आहे, कुणी पीएचडी केलेली आहे, कुणी टेक्निकल नॉन टेक्निकल, असा उत्कृष्ट स्टाफ आहे। सर्वांना 35 ते 40 लोकांना रोजगार मिळालेला आहे। आणि मी एक सर्वसामान्य साधारण कुटुंबामधला आहे। मी शिक्षण केल्यानंतर माझी एक कंपनी स्थापन करून मी जवळपास 35 ते 40 लोकांना रोजगार दिला। आणि आता प्रामुख्यानं मी माझी बाजारपेठ जी आहे ती भारत आणि भारताबाहेर म्हणजेच ओमन कंट्रीमध्ये आहे, व्हिएतनाममध्ये आहे। आणि मित्रांनो, आमचे जे टार्गेट्स आहे ते आम्हाला भारतीय कंपनी म्हणून सर्व जगावरती वर्चस्व करायचं आहे। मला माहिती नाही आहे की मी भारतीय कंपनीचं एक नेतृत्व किंवा जगावर मी राज्य मिळू शकेल। पण स्वप्न किंवा टार्गेट्स हे सर्व विद्यार्थ्यांनी बघायलाच हवे, जेणेकरून आज आपल्या भारतामध्ये सर्व क्षेत्रामधील बऱ्याचशा कंपन्यांचं वर्चस्व भारतामध्ये आहे। त्यामध्ये उदाहरणार्थ सांगितलं तर इलेक्ट्रॉनिक, अजून जे दुसरं सेक्टर टेक्निकल, बऱ्याचशा प्रकारचे जे सेक्टर्स आहेत सर्वच कंपन्या ह्या विदेशी कंपन्या आहेत। मित्रांनो, आपल्या भारतीय कंपन्या सुद्धा बऱ्याचशा चांगल्यापैकी काम करतात, पण त्यासाठी जगाच्या तुलनेमध्ये भारत ही बाजारपेठ आहे। तर आपण जर ठरवलं खरोखरच तर आपण एक मोठं विजन करू शकतो, जगावरती आपणच भारत हा राज्य मिळू शकतो। तर दुसरे असे सांगायचे म्हणजे की सर्वांनी शिक्षण करा, मेहनत शिक्षण घ्या, मेहनत करा, आपलं स्वतःचं स्किल डेव्हलपमेंट करा। स्किल डेव्हलपमेंट झाल्यानंतर स्किल डेव्हलप झाल्यानंतर मित्र आपली मेहनत करण्याची खूप तयारी ठेवा, स्वप्न मोठे पहा आणि ते शक्य पण होतील। प्रयत्न अंती परमेश्वर। असो, मी आता जे सांगितल्याप्रमाणेच 35 ते 40 लोकांना रोजगार मिळाला, ते लोक पण सगळे सर्वसाधारण कुटुंबामधले आहेत। आणि हे सर्व जे शक्य झालं आहे मित्रांनो, ते फक्त एका आयटीआयमुळेच। आणि मला असं वाटतं की आयटीआय हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे इंडस्ट्रीजसाठी। तर मी माझ्या कंपनीचे प्रोडक्ट्स आणि माझी कंपनी मी तुम्हाला एक नॉर्मल छोटा व्हिडिओमध्ये दाखवतो। प्रोडक्शन आणि प्लॅनिंग हे डिपार्टमेंट आहे। इथं अकाउंट्स आहे, हे क्वालिटी कंट्रोल्स आहे। इथं आम्ही डिझाईनसाठी एक स्वतंत्र डिपार्टमेंट केलेलं आहे। आणि हे आमचे हेड एचओडी आहे, त्यांचं एक कॅबिन आहे, त्यांचं कॉन्फरन्स रूम आहे। आणि आम्ही आत्ता जे प्रोडक्शन करीत आहे सॉलिड कार्बाइड कटिंग टूल्स, सीबीएम कटिंग टूल्स, डायमंड टूल्स, डायमंडमध्ये सिंथेटिक डायमंड, नॅचरल डायमंड, विविध प्रकारचे डायमंड असं कटिंग टूल्स प्रोडक्शन करीत आहे। मी कंपनी माझी दाखवतो, सेल्स टूल अँड कटर इंडियन मेड। त्यानंतर आम्ही ज्याच्या प्रोडक्शन करत
त्यानंतर आम्ही ज्या प्रॉडक्टचा बघतो त्या मशीनवरती चेकिंग करतो. स्पेरोनिस आहे, इटालियन मेक आहे, त्यानंतर ते पीडीएम मशीन जापनीज मशीन आहे. हे सिलेंड्रिकल ग्राइंडर, हे कटिंग ग्राइंडर, हे अल्ट्राहाइड ग्राइंडर, हे फुल अँड कटर ग्राइंडर, त्याच्यात येतो आहे इंडक्शन ब्रेझिंग आहे, हे टूल अँड कटर ग्राइंडर येतं. आम्ही काही सिक्रेट ऑपरेशन करत आहे. हे एक सँड ब्लास्टिंग मशीन आहे, यामध्ये आम्ही ब्लास्टिंगचे ऑपरेशन करतो. दुसरं असं सांगायचं म्हणजे मी ही जी कंपनी स्थापन केली होती त्यावेळेस माझ्याकडे भांडवल नव्हतं. जे वडील सांगायचे उत्तम आपले एक म्हणे उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. तर मला असं वाटतं की हे चुकीचं पण असू शकतं किंवा सत्यही असं, पण माझ्या मनानुसार हे साफ चुकीचं असतं. आता सध्या इंडस्ट्री स्थापन करायचं म्हणलं तर भांडवलदाराचं युग आहे आणि इच्छा असेल तर भांडवलही जमा करू शकतो. मी जे भांडवल जमा केलेलं आहे, मी माझी एक शॉर्ट तुम्हाला स्टोरी सांगतो. मी एक अगदी जस्ट 2.5 लाख रुपयाच्या भांडवलापासून मी केलेली सुरुवात आहे आणि हे भांडवल मी जे उभा केलं होतं ते माझ्या मिसेसचं मंगळसूत्र, आईचं मंगळसूत्र आणि बहिणीचं मंगळसूत्र, हे असे मिळून मला 70-80 हजार रुपये मिळाले होते. आणि मी काही कुणाचं कर्ज घेऊन 2.5-3 लाखापासून मी माझं भांडवल तयार करून मी माझा टर्नओव्हर उभा केलेला आहे. आज माझं जे भांडवल आहे मोर दॅन 10 करोड आणि माझा जो टर्नओव्हर आहे मित्रांनो तो एक 25-30 करोड हा माझा टर्नओव्हर आहे. मी ऑटोमोबाईल सेक्टर्स, ऍग्रिकल्चर सेक्टर्स, मेडिकल सेक्टर्स, मायनिंग, एरोस्पेस, टेक्सटाईल अशा विविध क्षेत्रांमध्ये मी कटिंग टूल्स निर्माण करतो. पण मी खरंच सांगू इच्छितो मित्रांनो पुन्हा एकदा की आयटीआय करा, टेक्निकल नॉलेज मिळवा आणि मेहनत करायची तयारी ठेवा. हे सर्व शक्य आहे आणि यातूनच धीरूभाई अंबानी घडलेले आहे, जमशेदजी टाटा घडलेले आहे, अजून क्विक हिल एक ब्रँड आहे, आपले बरेच भारतीय कंपन्या आहेत की ते एक शेतकरी कुटुंबातून किंवा सर्वसामान्य कुटुंबातून तयार झालेलेच आहेत. हे तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.